हाय, कशा आहात? बरे आहेत ना? गमून पण नाही राहिलं. हे माझ्या घरचे सर्वजण जेवण करायला गेले. आज शाल मंदी असल्यामुळे, उद्याचं लग्न आहे तर आज शाल मंदी असल्यामुळे माझी पोळ्या करायला गेली होती त्यांच्या घरी. तर आज जेवण करायला गेले सर्वजण. मी आणि बापू आहे, लहानचा बापू आहे, झोपलेला आहे तो. मी तर घरीच जेवण केली. दाखवते तुम्हाला आईने काय बनवले. तर भात बनवलेला आहे आणि आरण, मेथीच्या भुर्क्याचं आरण. सकाळी पत्तागोबीची भाजी होती, पत्तागोबीची भाजी तेच तेच खाऊ का बोर बोर झाला म्हणून आरण करायला लावली आईला. आणि तिथं पाणी होता गरम, बॉटलमध्ये एक बॉटल माझी भरलेलीच राहते पाण्याची गरमवाल्या. आणि आमचा देव घर पाहून घ्या. गुड्डनचे पप्पा आले होते तेव्हा इथं लावून घेतलं त्यांनी देवाचं, नाही तर अगोदर या खिडकीमध्ये ठेवलेलं होतं. हा रस्त्यावर असल्यामुळे मग हात बोट लागते म्हणून त्यांनीच नाही का आल्यावर इथं लावला व्यवस्थित. कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्या अगोदरच्या तेव्हाच्या ब्लॉगमध्ये सांगितलीच होती का माझ्या मिस्टरला मी व्हिडिओ बनवते म्हणून? माहीत नाही, पण आखरीला माहीत झालाच. पण कसा माहीत झाला, भीती वाटते का व्हिडिओ डिलीट करतेत नाही कर, कारण मी एकदा केली होती याच्या अगोदर, एक वर्षा अगोदर, 7-8 महिन्या अगोदर व्हिडिओ घेऊन टाकली होती. 10-20 व्हिडिओ टाकली होती, त्यांना आवडत नाही व्हिडिओ बनवणार, तर त्यांनी डिलीट केला होता व्हिडिओ. आता माहीत झालं तर माहीत नाही डिलीट करतेत का होते, तरी मी बनवलीच व्हिडिओ. त्यांना माहीत न तर खरं म्हणजे त्यांच्यामुळेच हा व्हिडिओ मी ब्लॉक केली. कोणतरी आला होतं वाटते. खरं म्हणजे ना मी ते त्यांना धन्यवाद करते, कारण की त्यांनी दुसरा मोबाईल घेतल्यामुळे मला हा मोबाईल आणण्याचा मौका भेटला इथं. नाही तर दुसरा मोबाईल नाही घेतला असता तर हाच मोबाईल तिथंच राहिला असता. त्यांनी दुसरा मोबाईल घेतला म्हणून हा आणायला भेटला आहे मोबाईल, आणि मी ब्लॉग करायला सुरुवात केली. खरं म्हणजे त्यांचाच धन्यवाद करायला पाहिजे. पण आता मी बनवली ब्लॉग, आवडेल. मला खूप आवडते ब्लॉग गेम बनवायला, आणि शॉर्ट व्हिडिओ, डान्स गेम आवडते, मोटिवेशन व्हिडिओ घेऊन बनवायला. पण आता माहीत नाही माहीत झाल्यावर डिलीट करते का करते तर मलाच नाही माहीत. भीती पण वाटत आहे. आता आपले आपण एवढ्या 2-3 महिने झाले आता व्हिडिओ करत आहे. मी सतत रोजच करते व्हिडिओ, रोजच अपलोड करते व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ. तर डिलीट अचानकच झालं तर कसं वाटते म्हणून भीती वाटते, कारण की एक वेळा घडलेलं आहे ना म्हणून भीती वाटते. देवाला प्रार्थना करते का डिलीट नाही करावं चॅनल यूट्यूब घेऊन सर्व. हो, तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगणार आहे. माझी मैत्रीण दोन वर्षाबाद म्हणजे 2 वर्षाअगोदर फेड झाली होती. तेव्हा गुड्डन लहान होती, तेव्हा गुड्डन होती लहान, तेव्हा पाहायला आली होती गुड्डनला. आता बापू झालेला आहे तर भेटायला आली आहे. ते इथंच माहेर माझ्या घरात जवळ, आम्ही दोघेसोबतच राहत होतो. कुठं पण दुकानात घेऊन सोबतच जायचं सायकलनं. ते माझ्यापेक्षा 2 वर्षानं मोठी आहे, 2-3 वर्षानं. पण आम्ही सोबतच राहायचो, कुठं पण जायचं राहिले सोबतच जायचं, सोबत यायचं. तिला नागपूरला दिला आहे. मी एकदा तिच्या घरी गेली होती. ते मॉमेडियन आहे म्हणजे मुसलमान आहे, आणि मी हिंदू आहे म्हणजे माझ्या मोहल्यामध्ये तिच्याच एक घर आहे मुसलमानचा. मग सर्व हिंदू मोहला आहे ना, मॉमेडियन दुसरी म्हणजे दुसऱ्या इकडे आहे, दूर आहे. तिथं जी मुसलमान राहते दूर राहते. फक्त ही एकटाच घर आहे, आम्ही दोघा मैत्रिणी. आणि आली आहे ती, मग अशी भेटली. जर ते तिच्या सहमतीने ते ब्लॉगमध्ये येण्याचा जर तिला विचारी नको जर ब्लॉगमध्ये यायला तयार होईल ते नक्कीच तुम्हाला दाखवेन माझी मैत्रीण. आणि आणखी एक गुड न्यूज आहे, उद्या माझी बहीण माझीवाली येणार आहे 1 महिन्यासाठी. आणि काहून येणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की ते प्रेग्नंट होती. ते येणार तर नव्हतीच. आता आई आता मे महिन्यात जाणारच होती 12 तारखेला. 7व्या महिन्यात ते 7 महिना लागणारच होता. पण 6व्या 5व्या महिने सोनोग्राफी घेऊन काढल्यावर माहीत झालं का बाळ म्हणजे बरोबर नाही म्हणून. तर 8-15 दिवस झाले, आत्ताच तिची धुलाई झाली आहे. म्हणजे डिलिव्हरी करूनच तिला बाळ काढण्यात आलं आहे. तर जिवंतच होता बाळ, मग काढल्याबरोबरच काही 5-5 मिनटानं मरम पावला बाळ. तर त्यासाठी ते आराम करायसाठी येणार आहे खास करून. खूप वाईट पण वाटते, असं वाईट झालं तर कसं कोणाला पण वाटते. असं गुड न्यूज राहिले तर बाळ येणार आहे, किती खुश राहते सर्वजण. असं अचानकच झाला तर खूप वाईट वाटते. व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जर ते म्हणत यासाठी तयार राहील व्हिडिओमध्ये तेव्हाच तुम्हाला दाखवेन, नाही तर मी दाखवू शकत नाही. ती संमतीशिवाय कशी दाखवणार मी, कारण की तिला पण फॅमिली आहे, माझी पण फॅमिली आहे. आम्ही दोघंच आहोत म्हणजे मला आई बाबाचे आई बाबा आणि हजबंड
आणि माझे लहान दोघं मुलं आणि मला सासूसरे नाहीत, कारण की यांना आई बाबा आहेच नाही. यांचे आई बाबा म्हणजे हे लहान होते तेव्हाच त्यांचे बाबा वारले, आणि हे 8वीला होते 9वीला तेव्हा आई वारली. तर आई आणि बाबांना हे एकटेच आहे, आणि आमचं लव्ह मॅरेज आहे, ते दुसऱ्याकडचे आहे आणि मी दुसऱ्याकडचे आहे. एवढ्यानं बरं झालं की आईनं आई बाबांना स्वीकारलं आम्हाला 8-15 दिवसातच. पण ब्लॉग काढताना दिसतात मोबाईलमध्ये, मला पण वाटलं की ब्लॉग काढावं आपण. पण आमच्या इकडचे म्हणजे नागपूर साईडचे जास्त प्रमाणात कोणीच काढताना नाही दिसत ब्लॉग व्हिडिओ असे. फक्त आता मी न काढले तर माहीत नाही नाव कुठे होते का काय ठेवते, तर पण मी काढले माझ्या मनानं, मला जसं वाटतं तसं. आपण दुसऱ्याच्या इच्छेनं हे जीवन जगून तर दुसरे थोडी ना आपल्याला काही आणून देणार आहेत. तर मी आपल्या इच्छेनुसार काढली ब्लॉग बिन. भाड उठला आहे माझा, तर ठीक आहे ठेवते, मग उद्या बोलू.